नमस्कार अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया फराळातील सर्वात पहिले संपणारा पदार्थ, तो म्हणजे चकली। ती सुद्धा घरी तयार केलेल्या बाजणीपासून। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। आपण इथे 3 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून लसूण अद्रकचा पेस्ट घेतला आहे, तीळ 2 टेबलस्पून, तेल घेतले आहे 5 टेबलस्पून, हळद 1 टीस्पून, मीठ चवीनुसार आणि 1 टेबलस्पून ओवा। आता कृती पाहूया। सर्वप्रथम एका ताटामध्ये आपण भाजणीचं पीठ घेऊया, मग त्यामध्ये 1-1 साहित्य टाकूया, जसे की हळद, मीठ, ओवा, तीळ, तिखट, लसूण अद्रकचा पेस्ट, हे सर्व घालूया व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य आपण जे टाकलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये मोहन घालूया। अशा प्रकारे पूर्ण भाजणीवर छान मोहन घालून घेऊया। हे केल्याने चकली छान खुसखुशीत होते। मोहन टाकल्यानंतर चमच्याने पीठ भिजून घ्यावे, कारण यावेळेस पीठ फार गरम असते। तुम्ही पाहू शकता पिठाचा छान गोळा होत आहे, याचा अर्थ मोहन व्यवस्थित झालेले आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया। पीठ मळताना आपण थोडं कोमट पाणी घेतले आहे। पीठ मळून झालेले आहे, आता आपण याला साईडला सेट होण्याकरता ठेवून घेऊया। पीठ छान सेट झाले आहे, आता आपण एक छोटा गोळा घेऊया व त्याला थोडं पाणी लावून मऊ करूया। असं आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हाही आपण साच्यामध्ये गोळा घालतो त्यावेळेस करून घ्यायचे आहे। गोळा आपला मळून झाला आहे, आता मी इथे असा लांब आकाराचा गोळा तयार केला आहे। आता हा आपण साच्यामध्ये घालून घेऊया व वरून साच्याचं झाकण लावून घेऊया। मी इथे चकल्या पाळण्यासाठी पेज घेतलेला आहे, आता आपण 1-1 करून त्या पेज वर चकल्या पाडून घेऊया। तुम्ही याच्या बदली डिश वर सुद्धा चकली करू शकता। चकली करण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करू नये, त्याऐवजी कोरा कागद घ्यावा। चकली पूर्ण झाल्यानंतर शेवटचं टोक प्रेस करून घेऊया, जेणेकरून ती तळताना त्याचा आकार बिघडणार नाही। अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या करून झालेल्या आहे, आता याला तळून घेऊया। तळण्याकरता तेल मी पहिलेच ठेवलेले होते, तेल गरम झाले आहे। आता त्यामध्ये चकल्या घालूया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। चकली तेलात टाकल्यावर तिला थोडा वेळ तशीच फ्राय होऊ द्या आणि मग तिला दुसऱ्या बाजूनी परता। चकल्यांना छान रंग आला आहे व त्या एकदम खुसखुशीत झाल्या आहेत। आता यांना काढून घेऊया व अशाच प्रकारे सर्व चकल्या तळून घेऊया। वाव, मस्तच! अशा प्रकारे घरी तयार केलेल्या भाजणीच्या चकल्या जरूर करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे कळवा। खमंग चकली भाजणीची रेसिपी पहिले चॅनलवर अपलोड केलेली आहे। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।